गांधीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बेळगाव येथे सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वकील व मित्रपरिवार यांना पहिली कोविड वॅक्सिन लस यशस्वीरित्या देण्यात आली आहे. स्टेट बार काउन्सिलिंग बेंगळूरचे सदस्य व बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट विनय मांगलेकर व सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट कमल किशोर जोशी व महेश बागली सह वकील व इतर मित्रपरिवाराला कोविड वॅक्सिन देण्यात आली. हे कोविड वॅक्सिन दिनांक 15, 16 व 17 मार्चपर्यंत देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी वकिलांच्या सहयोगाने वॅक्सिन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. सध्या भारत देशामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कोविड वॅक्सिन घेणे गरजेचे आहे. इतकेच नसून प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे सध्या आवश्यक झाले आहे. बेळगावमध्ये कोविडचा फैलाव होऊ नये म्हणून वकील संघटनेने रुक्मिणीनगर प्राथमिक केंद्रावर सोमवारी यशस्वीरित्या कोविड वॅक्सिन देण्यात आले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.